आता पर्याय नाही आहे, वेळापत्र काही शैक्षणिक, त्यामुळे आपण प्रवेश सुरू करणार आहोत. अकरावी प्रवेशांबाबत काय झालं आहे, आपले महाअधिवक्ता आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली नाही? अकरावीच्या ऍडमिशन संदर्भामध्ये माननीय अशोक चव्हाण साहेबांशी चर्चा झाली आणि आज संध्याकाळची तर त्यांच्याशी चर्चा होणार आहे, कारण ते त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. माझी महाअधिवक्त्यांशी आजच सकाळी पण बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की त्यांची या संदर्भामध्ये चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुरू आहे, आणि म्हणून मला जसं मी कालसुद्धा सांगितलं होतं की या संदर्भामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये नक्की निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि 11वीचं जे ॲडमिशन आहे ते पण मी सांगू इच्छिते की आपल्या प्रोसेसमध्ये सुरू होतं, कारण बाकीच्या ठिकाणी ॲडमिशन सुरू होणार होतं, परंतु आपलं जे आहे ते जवळपास 11 लाख लोकांचं ॲडमिशन ऑलरेडी झालेलं आहे, त्या मुलांनी फीसुद्धा भरलेल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये काय घेतली भूमिका घेतली पाहिजे आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांच्या संदर्भात काय भूमिका असली पाहिजे, या संदर्भामध्ये आम्ही विधी व न्याय विभागाचा ओपिनियन मागितला. त्यावेळी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपण एजींचं एकदा ओपिनियन घेऊ आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि एजी या संदर्भामध्ये लवकरच चर्चा करून निर्णय आम्हाला देते. साधारण एजींची काय भूमिका आहे, काय समजता आहे की प्रवेशात प्रवेश सुरू झाली पाहिजे, कारण वैद्यकीय शिक्षण विभाग जर प्रवेशाला सुरुवात करायला नाही, ही भूमिका तर सगळ्यांचीच आहे की प्रवेश लवकर सुरू व्हायला पाहिजेत. कारण यामागचं कारण असं आहे की आमची सुद्धा भूमिका आहे की सुरू व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सुरू करत असताना विधी व न्याय विभागाचं ओपिनियन घेणं हे आवश्यक आहे, कारण ह्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, आणि याच्याबद्दल भूमिका मांडत असताना न्यायालयीन प्रक्रियेला विचारात घेऊनच आम्हाला भूमिका मांडावी लागेल. आम्ही सांगितलेलं आहे की नेहमीप्रमाणे काय प्रोसेस असेल त्याप्रमाणे प्रोसेस करण्यात यावी, परंतु मला ह्या ठिकाणी सांगायला हवं की ऑनलाईन एज्युकेशन सुरू राहावं, नवीन नवीन कंटेंट व्हावे, अलग अलग पर्याय उपलब्ध व्हावेत, म्हणून आपण शिक्षकांना 50% जे आहे ते शाळांमध्ये येण्यासंदर्भामधला खरं तर आपण SOPs तयार केल्या होत्या, आणि ते SOPs तयार करत असताना राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांचे जे नियम आणि निकष आहेत ते आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचू शकत नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजे जसं TV माध्यमातून एज्युकेशन जात नाही, अशाही विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करून त्यांना कशा माध्यमातून शिक्षण देऊ शकतो या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून करण्यासाठी शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित संदर्भामध्ये निर्देश दिले. नक्की आम्ही सांगितल्याप्रमाणे की डायरेक्टर ऑफिसनं या संदर्भामध्ये मी संचालन ऑफिसला सांगितलेलं आहे की दिवाळीच्या सुट्ट्या संदर्भामध्ये कालच माझं आमदार माननीय आमदार महोदयांशी सुद्धा बोलणं झालं की ज्या परंपरागत सुट्ट्या दिल्या जातात त्याप्रमाणे सुट्ट्या द्याव्या असं मी त्यांना सांगितलं. मॅडम असं होतं की माननीय राज ठाकरेजींनी मला फोन केला होता, त्यांना सुद्धा मी ही भूमिका सांगितली, आणि मला वाटतंय कोणाचीच इथे भूमिका वेगळं असण्याचं काही कारण नाही, कारण सर्वांची भूमिका तीच आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणे म्हणून आपण 11वीचे ऑनलाईन क्लासेससुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. ही प्रोसिजर आपली चालू होती ॲडमिशनची सुद्धा, मधल्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे थांबवण्यात आलेलं आहे, आणि भविष्यामध्ये मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि AG यांची चर्चा होऊन या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना लवकरात लवकर मुलांनासुद्धा न्याय मिळेल आणि इतरांचं सुद्धा जे आहे म्हणणं त्या संदर्भात सुद्धा कारवाई केली जाईल. एक अजून एक प्रश्न आहे की दिवाळीनिमित्त सुट्टी मिळणार आहे, कारण आता ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, शिक्षक म्हणतात की किमान दिवाळीची ही सुट्टी मिळणार आहे, आता पर्याय नाही आहे, वेळापत्रक आहे शैक्षणिक, त्यामुळे आपण प्रवेश सुरू करणार आहोत. 11वी प्रवेशांबाबत काय झालं आहे, आपले महाअधिवक्ता आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली नाही? 11वीच्या ॲडमिशन संदर्भामध्ये माननीय अशोक चव्हाण साहेबांशी चर्चा झाली आणि आज संध्याकाळची तर त्यांच्याशी चर्चा होणार आहे, कारण ते त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. माझी महाअधिवक्त्यांशी आजच सकाळी पण बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं की त्यांची या संदर्भामध्ये चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुरू आहे, आणि म्हणून मला जसं मी कालसुद्धा सांगितलं होतं की या संदर्भामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये नक्की निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि 11वीचं जे ॲडमिशन आहे ते पण मी सांगू इच्छिते की आपल्या प्रोसेसमध्ये सुरू होतं, कारण बाकीच्या ठिकाणी ॲडमिशन सुरू होणार होतं, परंतु आपलं जे आहे ते जवळपास 11 लाख लोकांचं ॲडमिशन ऑलरेडी झालेलं आहे, त्या मुलांनी फीसुद्धा भरलेल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये काय घेतली भूमिका घेतली पाहिजे आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांच्या संदर्भात काय भूमिका असली पाहिजे, या संदर्भामध्ये आम्ही विधी व न्याय विभागाचा ओपिनियन मागितला. त्यावेळी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपण एजींचं एकदा ओपिनियन घेऊ आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री आणि AG या संदर्भामध्ये लवकरच चर्चा करून निर्णय आम्हाला देते. साधारण एजींची काय भूमिका आहे, काय समजता आहे की प्रवेशात प्रवेश सुरू झाली पाहिजे, कारण वैद्यकीय शिक्षण विभाग जर प्रवेशाला सुरुवात करायला नाही, ही भूमिका तर सगळ्यांचीच आहे की प्रवेश लवकर सुरू व्हायला पाहिजेत. कारण यामागचं कारण असं आहे की आमची सुद्धा भूमिका आहे की सुरू व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सुरू करत असताना विधी व न्याय विभागाचं ओपिनियन घेणं हे आवश्यक आहे, कारण ह्याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, आणि याच्याबद्दल भूमिका मांडत असताना न्यायालयीन प्रक्रियेला विचारात घेऊनच आम्हाला भूमिका मांडावी लागेल. मॅडम व्यक्तिगत
स्वाध्यायाच्या माध्यमाने वेगळा प्रयोग करण्यात आलेला आहे, हा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असणार आणि कशा पद्धतीने? जशा तऱ्हेने मागील 2 दिवसांपूर्वी आपण 11वीच्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामधला, स्वाध्यायाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो की 1 ते 10वी मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम याच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते त्यांनी आता जे शिकलेलं आहे त्याचं आपण असेसमेंट म्हणजे एक तऱ्हेने त्यांचं स्वतः त्यांना होता करायचं आहे की जेणेकरून त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते तिथे जातील आणि त्यांना काही प्रश्न विचारले जातील त्यांच्या इयत्तेनुसार, मराठी आणि गणित ह्या 2 विषयाचे म्हणजे भाषा आणि गणित या विषयाचे प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यावरती 4 ऑप्शन दिले जातील, मुलांनी त्याची उत्तरं द्यावी आणि जेणेकरून त्यांनी या जे शिकलेलं आहे त्याच्यामधून त्यांना काय स्वाध्याय म्हणजे त्यांना स्वतःला काय समजलेलं आहे हे त्यांना त्याच्यामध्ये माहिती पडेल आणि त्याच्यानंतर जी उत्तरं त्यांची चुकली असेल त्या संदर्भातसुद्धा माहिती त्याच्यामध्ये आहे की आणि त्याच्यावर लागणारे कंटेंट जे लागणार त्या विषयाबद्दल, गणित असेल तर गणिताबद्दल लागणारे कंटेंटसुद्धा त्याच्यामध्ये मग येतील आणि त्या मुलांना चुकीच्या उत्तराला जे आहे ते त्यांना समजवण्याचं काम या स्वाध्यायाच्या माध्यमातून होणार आहे. नाही ही परीक्षा नाही आहे, आम्ही शिक्षकांना सांगितलेलं आहे, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा आमच्या सगळं सांगितलेलं आहे की ही परीक्षा नाही, हे तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतः सोडवण्यासाठी आणि स्वतः आपण किती याच्या माध्यमातून शिकलेलो आणि आपल्याला पुढे काय शिकलं पाहिजे हे समजण्यासाठी आपण ही केलेली गोष्ट आणि भविष्यामध्ये जेव्हा शाळा कधी सुरू होतील त्यावेळेला त्याचा वापर आपण कसा तऱ्हेने करू शकतो याच्यासाठी ते आहे. ही बिलकुल नाही, हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि याचा एक फायदा असा आहे की एक जरी मोबाईल असला तरी 10 विद्यार्थी किंवा 12 विद्यार्थी किंवा मोठ्या संख्येने विद्यार्थी बसूनसुद्धा हा स्वाध्याय सोडू शकतात, कारण एक प्रश्न आला की त्याच्यावरती 4 ऑप्शन येतात आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बरोबर आला उत्तर आल्यानंतर पुढचा प्रश्न येतो, एका वेळेला 2 ते 3-4 विद्यार्थीसुद्धा त्या स्वाध्यायामध्ये समजा इयत्ता 1वीचा असेल 5वीचा असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये आज प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं की ते सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रश्न करून भाग घेऊ शकतात, घरामध्ये 2 भावंडं असतील तर 2 भावंडांच्या सुद्धा एका वेळेला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून ते सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, अशा तऱ्हेने स्वाध्याय आपण निर्माण केलेला आहे. शिक्षकांची परीक्षा आहे का की त्यांनी ऑनलाईनमध्ये कशा पद्धतीने शिकवलं त्याचा रिस्पॉन्स? नाही, मला ह्यासाठी सांगायचं आहे की शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दोघांची सुद्धा ही परीक्षा नाही आहे, याचं कारण मला सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः किती शिकले हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण जर त्याला परीक्षा हे स्वरूप दिलं तर त्याच्यामध्ये काय होतं की मग इतरांची मदत घेऊन मुलं त्याची उत्तर देतील. आमची अपेक्षा अशी आहे की मुलांनी स्वतःहून याच्यामध्ये भाग घ्यावा आणि शिक्षणामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रुची घ्यावी आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे शिकलेलं आहे ते समजून घ्यावं आणि जे त्याला समजलेलं नाही किंवा त्याला शिकण्याची इच्छा आहे त्याला पुढच्या कंटेंटच्या माध्यमातून शिकावं, म्हणून ह्याला परीक्षा स्वरूप न देता ही स्वतःची असलेली स्वाध्याय स्वतःचा असलेले असेसमेंट आहे असं मला वाटतं. यांनी स्वतःचं मत व्यक्त करताना सांगितलं की प्रवेश सुरू व्हायला हवेत, इतर विद्यार्थ्यांचं नुकसान करणं योग्य नाही. प्रश्न असा आहे की सगळ्यांचीच भूमिका ती आहे की ॲडमिशन होणं ही जरुरी आहे, कारण मुलांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेन्शन आहे, पॅरेंट्समध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे विचार आहेत की लवकर मुलांना ॲडमिशन मिळावं, मुलांना ॲडमिशन मिळाल्यानंतर पालकांनासुद्धा वाटतं की आपली मुलं आता जे आहे त्यांची सगळं प्रोसेस झालेली आहे आणि या म्हणूनच आम्हीसुद्धा या भूमिकेशी सहमत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे, मंत्रिमंडळातसुद्धा या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये जसं मी सांगितलं कारण हे न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना न्यायालयीन आणि विधी व न्याय विभागाचं आणि एजंटचं ओपिनियन घेऊनच या संदर्भामध्ये निर्णय घेतला.